अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण भागातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या डाळिंबाची विक्री करण्यासाठी जिल्ह्याबाहेर जावं लागत होतं, मात्र आता त्यांना जिल्ह्याबाहेर जावं लागणार नाही, कारण अहमदनगरच्या बाजार समितीमध्ये डाळिंबाचा बाजार सुरू करण्यात आला आहे. बाजाराच्या पहिल्याच दिवशी तब्बल 12,000 कॅरेटची आवक बाजार समितीत झाली आहे. अहमदनगर शहरालगत असलेल्या नेप्ती परिसरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत नुकतीच डाळिंब बाजाराची सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी तब्बल 12,000 डाळिंबांच्या कॅरेटची बाजार समितीत आवक झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत, श्रीगोंदा, पाथर्डी या तालुक्यांसह जिल्ह्याबाहेरील शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी यावेळी हजेरी लावली. या बाजारामुळे जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची मोठी सोय झाली आहे. यापूर्वी मी 7-8 वर्षापासून डाळिंब पिकवतोय, परंतु विक्रीची सोय नसल्यामुळे यापूर्वी आम्हाला नाशिक, राहता, सोलापूर पुन्हा या ठिकाणी जावं लागत होतं. पर्यायाने खर्च पण जास्त होत होता आणि एवढं लांब जाऊनसुद्धा समाधान भेटत नव्हतं. त्यामुळे अगदी 25-30 किलोमीटर अंतरावरती नगर या ठिकाणी डाळिंबाचं मार्केट सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नक्कीच समाधानाचं वातावरण आहे. शेतकऱ्याला इथं आणण्यासाठी वाहतूक ट्रान्सपोर्ट कमी होतोय आणि ह्या मार्केटमध्ये जास्तीत जास्त भाव जर शेतकऱ्याला दिला गेला तर मला वाटतं भविष्यात नाशिक आणि पुण्यासारखं मार्केटसुद्धा बंद पडण्याची शक्यता, कारण एक नंबर डाळिंब हे नगर जिल्ह्यामध्ये पिकवलं जाते. डाळिंबांच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांना जिल्हा बाहेर जावं लागत होतं, मात्र अहमदनगर शहरात डाळिंब बाजार सुरू झाल्यामुळे वाहतुकीच्या खर्चात शेतकऱ्यांची बचत होणार आहे. आम्हाला जर मुंबईला जर कॅरेट न्यायचं असेल, एका कॅरेट मागे आम्हाला साधारणपणे 100 रुपये खर्च येत होता, परंतु नगरला आणल्यामुळे आम्हाला तो 10-15 रुपयापर्यंत येतो. म्हणजे आमची वाहतुकीचा खर्चही कमी झालेला आहे. अतिशय पारदर्शक असा कारभार या ठिकाणी चाललेला आहे. आज निलाव जे होतात या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचे, म्हणजे ओपन निलाव होतात या ठिकाणी सर्व निलाव. बाजार समितीनं अभ्यास करून हा डाळिंब बाजार सुरू केला आहे. संचालक मंडळाने मागील 6 महिन्यापूर्वी या ठिकाणी डाळिंब पिकाचा सर्वे करून त्यावर अभ्यास करून खरोखर शेतकऱ्यांच्या सुविधेकरता आज या ठिकाणी डाळिंब मार्केटचा शुभारंभ झालेला आहे. डाळिंबाचा बाजार सुरू केल्यानंतर आगामी काळात संत्री, मोसंबी आणि पेरूचा बाजार सुरू करण्याचा अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे. भविष्यात ह्या बाजाराला शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून कसा प्रतिसाद मिळतो यावर बाजाराचं भवितव्य अवलंबून असेल. निखिल चौकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, अहमदनगर.